नमस्कार मित्रांनो, कर्नाटकातील हा भूतपूर्व हानकोनी, त्याचं प्रोनाऊन्सिएशन हानकोनी किंवा हानकोनी असं काहीतरी करत गटबंदी गुरुज इंदाज प्रवेशद्वार छोटंसं आहे, कदाचित तिथे तुम्ही बोलून जा इंदाज 15 ते 20 फूट असावा रुंद. किल्ल्याच्या आतील भाग देवीचं मंदिर दिसत, वरती जाण्यासाठी पायऱ्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ बरोबर दिसत आहेत. पाहायला गेलं प्रत्येक बाजूला तीन तीन बुरुज. हा वरचा पोर्शन बहुतेक रिनोव्हेट केलेला आहे. हा जुना भाग चिऱ्याचा दगड, हा दगड नवीन बसवलेला दिसतोय. ह्या बुरुजावर हा उंच वाटा दिसतोय, म्हणजे त्यावेळेस निश्चितच इथे तोफा सुद्धा असतील. अरे तटबंदी हा आतला बुरुज, तो एक आतला बुरुज असेल, तिकडे पण चार असतील. हा बालिकेचा ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खंदक ठेवला, बाहेरच्या मध्ये पण खंदक आहे, इथे पण खंदक. छोटे खाणे किल्ला जर असला तरी जर तुम्ही बघितलं असाल तर ही एक बाहेरची तटबंदी, बाहेर 9 बुरुज 8 बुरुज दिलेले आहेत. बाहेरच्या तटबंदीनंतर सुद्धा एक खंदक होते 15 ते 20 फूट, आणि आत एक पालेकिल्ला टाईप बनवलं जिथे आत सुद्धा 4 बुरुज होते. हे जे आपण बघतोय आणि आतला बुरुज बघितलं गेलं तर ते बाहेरच्या बुरुजापेक्षा उंच होते, म्हणजे हे टेळणीसाठी सुद्धा वापरायचे. आणि आतला हा जो बाले केला त्याला आयसोलेट करण्यासाठी ह्याला सुद्धा खंदक खोदलेला आहे. छोटासा पण जबरदस्त बांधकाम केलं आहे, दुहेरी तटबंदी डबल डिफेन्स. बाहेरील भाग समोर किल्ला आणि किल्ल्याच्या बाजूला समुद्र आहे, भवानीनाथचं मंदिर.